अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। टर्मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला असून ऑक्सिजनवर असलेल्या 18 कोरोना रुग्णांपैकी 11 कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अभावी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। त्यापैकी एका रुग्णाचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे तर 6 रुग्णांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत। याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ऑक्सिजन बाबत आम्ही वरिष्ठांना कळवले असून रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे 3 दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, पण आपल्या लेवलवरती आपण ऑक्सिजन अरेंज करून आतापर्यंत पेशंटला ऑक्सिजनवरती ठेवले, परंतु आता पूर्णपणे सप्लाय हा बंद झाल्यामुळे जे अत्यवस्थ पेशंट होते ते 11 पेशंट आपण गोदावरी मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजनकरता रेफर केलेले आहे आणि ऑक्सिजनचा पुरवठा आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून सुरळीत होईल अशी मी आशा करतो आणि जेव्हा आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होईल तेव्हा आपण ऑक्सिजनसाठी पेशंट इथे ॲडमिट करू। आणि नेते अभावी पेशंटची डेथ झाली असं माहिती करतो? नाही, जो पेशंटचा मृत्यू झाला तो पेशंट अगोदरच सिरियस होता, तिच्या भावाला आणि त्यांना पूर्णपणे कल्पना दिलेली होती, त्यांना बाहेर कुठेही बेड अवेलेबल न झाल्यामुळे व कोणी ॲडमिट न केल्यामुळे आपण इथे उपजिल्हा रुग्णालय इथे त्वरित ॲडमिट करून घेतलं। तिचा लंग स्कोर HRCT स्कोर हा 22.25 होता, त्याच्यामुळे जवळजवळ 90% लंग तिचं इन्वॉल्व झालेलं होतं आणि ऑक्सिजन आली तेव्हा तिचं सॅच्युरेशन 66% होतं। आपण ऑक्सिजनने 88 आणलं, पण आता आपला ऑक्सिजनच संपल्यामुळे तिला रेफर करणं गरजेचं होतं व तिला ऑक्सिजनसहित रेफर केल्यानंतरसुद्धा तिचा कारखेड्याच्या पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला। हा जो मृत्यू झाला हा दुर्दैवी आहे, ही घटना दुर्दैवी आहे। एकूण किती पेशंट्स होते? एकूण 11 पेशंट आपण रेफर केलेले आहे आणि सध्या ऑक्सिजनवरती किती पेशंट? आता 6 पेशंट आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवरती ठेवलेले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।